¿cuánto vimos en el año? ¿Cuánto se cae en un ऑनर प्रेस्टिजमध्ये या वर्षी 10 मुलं ठेवले, 10 मुलं निशुल्क ठेवले, त्यांना कुठलाही चार्ज नाही आहे. खाणं पिणं राहणं शाळेची व्यवस्था जाणं येण्याची सगळी व्यवस्था ठेवली. पूर्ण महाराष्ट्रातले गरीब मुलं आहेत, काही मुलांना आई वडील नाहीत, अनाथ असल्यामुळं त्यांची व्यवस्था करणं चालू केलं. आता एक शैक्षणिक आणि धार्मिक असं आहे की 900 वर्षापूर्वी पहाडावरची जी लेणी आहे, 900 वर्षापूर्वी त्याचा जीर्णोद्धार केला होता. त्याच्या अगोदरीची लेणी आहे, चांबर नावाच्या राजाने त्याचा जीर्णोद्धार केला होता. अच्छा. आणि जीर्णोद्धार केल्यामुळं त्याला चांबर लेणी म्हणतात. अच्छा. पण आता नाशिकमध्ये त्याला अपभ्रंश झालेला, अपभ्रंश ते चांबर लेणी म्हणतात. चांबर म्हणजे ते वेगळं वेगळं होऊन ते. आणि हे जैनाचं एक सिद्ध क्षेत्र असल्या आहेच, ते सात बलभद्र मोक्षाला गेले इथून साधना करून. तसे 9 आहेत आणि 8वे मांगीतुंगी होऊन गेले, आणि जे 9वे आहेत ते स्वर्गात गेले रामचंद्र प्रभू. अच्छा. मांगीतुंगी नाव माहीत असेल तुम्हाला, एक 108 फुटाची मूर्ती केली. तर ते सिद्ध क्षेत्र आहे आणि हे पण सिद्ध क्षेत्र आहे. तसं मेन क्षेत्र आमचं बिहारमध्ये सम्मेश शिखरजी म्हणून, तिथे 20 तीर्थंकर मोक्षाला गेलेले आहेत. टोटल 24 आहेत. एक तुमच्या हिमालय पर्वत कैलास पर्वतावरून गेलेले ऋषभनाथ पहिले तीर्थंकर, ऋषभनाथ आणि शेवटचे आहेत महावीर तीर्थंकर. ते तुमच्या बिहारमध्ये गेलेल्या मोक्षाला. तर इथे आल्यावर म्हणजे एक जे टुरिस्ट येतात की भक्ती भक्त येतात, तर त्यांना इथे नेमकं काय काय पाहायला भेटतं? ते पाहायला म्हणजे इथे मंदिरचं पहिले देवदर्शन होते, पहाडावरचं दर्शन होते. बरोबर. तिथे एक स्वाध्याय हॉल आहे. स्वाध्याय हॉलमध्ये निरंतर स्वाध्याय म्हणजे आध्यात्मिक पूर्ण प्रवचन वगैरे चालतात. शिवी प्रवचन असतात, कोणी विद्वान असलं तर प्रवचन पण करतात. आमच्याकडे विद्वान कायमचा आहेच, तर दिपोळीच्या गावाला गेला नाही तर तो प्रवचन वगैरे करून लोकांना उद्बोधन चांगलं करतो. आणि गुरुकुलसाठी एक मुख्याध्यापक रिटायर जोडप आहे, ते मुलाला सांभाळतो, मुलांचे क्लास पण घेतात. मुलं एकदम उत्तम मुलं आहेत, सगळ्या शाळेमध्ये नंबर पहिला आहे. मेरीची शाळा जवळ आवाज येणार, मेरीची शाळा वगैरे आहे. शाळेमध्ये चांगलं तिथले मुलं इतके आहेत तरी मुलं आपले मुलं नाव काढायचे सगळे ते शाळेत. अच्छा अच्छा. आणि इथे काही असे वर्षातून काही कार्यक्रमही होतात? वर्षातून 3-4 कार्यक्रम होतात. एक तर दीपावलीला निर्वाण वाहतात, महावीर निर्वाण झाले त्या दिवशी, त्या दिवशी इथे निर्वाण लाडू वगैरे किंवा नारळाचा गोळा म्हणतात तो चढवतात. अच्छा. पूजा अर्चा होते, असे मध्ये मध्ये शिबिर पण चालू असतात. इथे एक नवीन एक ऍक्टिव्हिटी आहे, इथे एक भारतीय संस्कृती संग्रहालय अँगल बदल होतो. त्या संग्रहालयामध्ये मातीच्या विटा आहेत पाण्यात तरंगणाऱ्या, जे राम सेतू पूल बांधला होता ना त्या प्रकारच्या भाजलेल्या विटा आहेत पाण्यात तरंगतात. 500 वर्षापूर्वीचं संगणक आहे कॉम्प्युटर. त्या कॉम्प्युटरमध्ये कन्नड लिपीमध्ये आहे, 4x4 ताम्रपट आहे, त्याच्यात 40 ग्रंथ नोट केलेले. आता ती लिपी पुरातत्ववाल्यानं आम्हाला डमी होतं 2000 पेपरला दिलं, त्याच्यामुळे आम्हाला माहीत झालं की आपल्यापाशी आहे. आणि दुसरं इतक्या जुन्या प्रतिमा आहे संग्रहालयामध्ये, चतुर्थकालीन म्हणजे 4थ्या शताब्दीपासून 5व्या 6व्या शताब्दीपर्यंतच्या मूर्त्या आहेत जुन्या. आणि प्रत्येक स्टेटमधली मूर्तीची कला आहे, म्हणजे आंध्र तुमचं गुजरात राजस्थान प्रत्येक ठिकाणच्या आहेत. तर आंध्र आणि गुजरातपर्यंत म्हणजे प्रत्येक स्टेटमधली मूर्तीकला आहे पाहायला मिळते. आणि ह्या ज्या मूर्ती इथे घडवलेल्या आहेत ह्या इथेच बनवल्या की कोणी? हे जयपूरहून मागवलेल्या मूर्त्या. आणि काही जे जुनी मूर्ती आहेत 1000 वर्षापूर्वीच्या, ते जुने ऐतिहासिक, ते महाराष्ट्रातल्या दगडाच्या बनवलेले, सापाचा म्हणजे अंतरिक्ष भाषण हा बरोबर, ते जमिनीपेक्षा आदर आहे मूर्ती. इथे असं काही 24/7 उघडं असतं की काही? उघडं असते, तसं बंद नाही. रात्री 9-10 मंदिर बंद होते, कर्मशाळा 24 तास चालू असते. यात्रेकरू बाहेर गावून देशातून परदेशातून लोक येतात, त्यांची राहण्याची जेवणाची भोजनाची व्यवस्था करतो. आणि हॉस्टेलचं जे म्हणाले तुम्ही, ते नेमकं हॉस्टेल ते मुलं म्हणजे इथे शिकणार असं काही? नाही, मेरीच्या शाळेत जातात सध्या. तिथे जवळ शाळा आहे, शाळेमध्ये ते लौकिक शिक्षण तिकडे घेतात, धार्मिक शिक्षण इथे घेतलं जातं, त्या हिशोबानं चालू केलेलं आहे. फक्त गरीब मुलं? गरीब मुलं आहेत. ओके. कुलभूषण देशभूषण छात्रावास म्हणून नाव ठेवलेलं आहे. पण ते कसं ठरवतो तुम्ही हा गरीब एनकोर्स? तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसा करायचा? मुलांचे इंटरव्ह्यू घेतात, त्यांचे वडील पाल्ले येतात, कोणी ना कोणी येते, त्यांच्याहून त्यांची आर्थिक परिस्थिती माहीत होते.
पण फक्त जैन समाजाचेच हवे असं? जैन समाजाचेच आहे, बाहेरच्या समाजाचे ठेवायचा प्रयत्न चालू चालू आहे. हो पण ते कसं होते, खानपान मध्ये फरक पडतो. इथे भक्ष्य खाण्यात भक्ष्य नाही. पुण्याला पण अशा प्रकारचं एक जैन मंदिर आहे, हायस्कूल. हो हो. आणि मग खाण्यापिण्यात इथे कसं आहे? ते भोजनालय आमचं कंटिन्यू चालू असते. भोजनालयात त्यांना सकाळी ब्रेकफास्ट नाश्ता मिळतो व्यवस्थित, दूध 10-11 जेवण मिळतो. जेवण झालं की शाळेत जाताना टिफिन देतात. सायंकाळी 5:30 आल्यानंतर परत संध्याकाळी जेवण, रात्री दूध फ्रुट्स वगैरे देतात मुलांना. चांगली सोय, उत्तम सोय. हो हो, काही प्रॉब्लेम नाही. आणि या बदल्यात मग काही असं म्हणजे नाही, त्यांच्याकडून कुठलाही मोबदला फी वगैरे काहीच नाही. कारण निशुल्क फ्री फ्री सगळं फ्री काहीच नाही. उत्तम क्वालिटीची असतात, असं गुरुकुल कुठेच नाही. बरोबर, आपल्या भारतात म्हणलं चालते इतकी क्वालिटी म्हणजे जेवण वगैरे. सकाळी त्यांना नाश्त्याला अक्रोड दूध म्हणजे ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स. कारण पुण्याचे एक डॉक्टर आहे किरण शाह म्हणून येतात, ते मुलांचं सगळं चेकिंग केलं की मुलांना आवश्यक काय खायला द्यायला पाहिजे, त्यांच्या लिस्ट प्रमाणे सगळं दिले जातात. दूध पुढीचं नाही, डेअरीचं दूध दिलं जात त्यांना. सगळं म्हणजे एकदम मुलांचं बुद्धिमत्ता आहे सगळ्या गोष्टी. तुम्ही काय करता? मॅनेजमेंट मॅनेजमेंट जी आहे, किती लोकांची टीम आहे सध्या? तर 6 लोक आहेत, तसे 7 होते टोटल. ते अध्यक्ष होते ते एक्सपायर झाले, वय झाल्यामुळे. ते बालब्रह्मचारी होते, त्यांचे 10 भाऊ होते. म्हणजे घरची परिस्थिती खूप चांगली होती, निर्माते आणि त्यांनी संस्थापकच होते. त्यांनी थोडाफार घरून पैसा लावला इथे. अच्छा, मग इथे असं म्हणजे असे मोठे जैन मुनी वगैरे असे भेटीला वर्षभरातून दर्शनाला मुनी येतात? दर्शनाला येतात सगळे. दर्शनासाठी बाहेर विहार करता करता जे मुनी महाराज येतात ते दर्शन करून चालले. म्हणजे चांदवडचं नेहमीनाच जैन आहे त्या टाइपच तुमचं करायचं चालू आहे का? चालू आहे. तसं भविष्यात तसं होईल चांदवडचं जसं. तर आज तसे दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे व्हिजिटर्स भरपूर आलेले आहेत. नाही, आज कमी आहेत. काल भरपूर गाड्या फुलू द्या का थोडा परिसर पण. तुम्ही दाखवता का आतमध्ये?